एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पलटवार केलाय। ढवळे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तसाच न्याय ओमराजेंनीही मिळाला पाहिजे अशी जबरदस्त मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। पवनराजेंचा खून कोणी केला असा जळजळीत सवाल करतानाच त्यांच्या खुन्याला फासावर लटकवायचंय अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली आहे। युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त घेण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। की ढवळ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे तो जीव मी वाया जाऊ देणार नाही, अजिबात जाऊ देणार नाही। आणि माझी नव्हे ओमराजेची सुद्धा हीच इच्छा आणि मागणी आहे की या प्रकरणाची निपक्षपातीपणाने चौकशी झालीच पाहिजे आणि जे गुन्हेगार असतील ते फासावरती लटकलेच पाहिजे। दुर्दैवी जी घटना घडलेली आहे, जणू काय आम्हीच हत्या केले असं तुम्ही तो जो काय आ म्हणता आहात, मग मी म्हणेन तुम्ही ज्यांचा प्रचार करता आहात ते तरी कोण आहेत? जसा ढवळ्यांना न्याय मिळाला पाहिजे तसंच ओमराजेला सुद्धा मिळाला पाहिजे। की पवनराजेंचा खून कोणी केला, पवनराजेंची हत्या कोणी केली? एका बाजूला ज्याची हत्या झाली त्याचा पुत्र हा आमच्या युतीचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी हत्या केली केस चालू आहे, पण ज्यांच्यावरती आरोप आहे त्यांचा पुत्र तुमच्याकडनं उभा आहे। न्याय ओमराजेला सुद्धा मिळाला पाहिजे, न्याय ढवळेंना सुद्धा मिळाला पाहिजे। ढवळेंच्या सोबत जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा न्याय आम्ही मिळून देऊ, हे माझं वचन आहे। एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।